नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. जगामध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे, ती लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी 22 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला आहे. या नाईट कर्फ्यूमुळे ख्रिसमस असेल, 31 डिसेंबर असेल किंवा नवीन वर्ष असेल, या सगळ्याच्या बाबतीत हॉटेल्स इंडस्ट्री जी आहे त्याची मात्र कंबरडं मोडलेलं आहे. आत्ता कुठे नव्यानं हॉटेल सुरू झाल्या होत्या त्याच्यात आता लगेचच्या लगेच लॉकडाऊन लावल्यामुळे या सगळ्या हॉटेल इंडस्ट्रीकडून मोठ्या प्रमाणात मॅक्स महाराष्ट्राला फोन येत आहेत. आज आपण उल्हासनगरमध्ये आहोत. उल्हासनगरमध्ये साधारणतः 90 आसपास बार आहेत. त्याचे जे प्रमुख अधिकारी किंवा त्यांची असोसिएशन आहे त्यांचे प्रमुख आपल्या इथे आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा स्वागत आहे तुमचं राजन भानुशालीजी. काय सांगाल तुम्ही याच्या संदर्भामध्ये? तर जनता कर्फ्यू लागलेला आहे 11 ते 6, तर ती वेळ हॉटेलसाठी तशीही त्रासदायक आहे. पण आम्ही सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. पण त्यापूर्वीच 9:30 ते 10 हॉटेल बंद करण्यासाठी प्रशासन आमच्यावर कारवाई करते. तरी त्या बाबतीमध्ये प्रशासनाला माझी विनंती आहे, त्यामध्ये महानगरपालिका कमिशनर असतील, पोलीस आयुक्त असतील आणि एक्साईजचे कमिशनर असतील, यांना विनंती राहील की आपल्या प्रशासनाला ज्या सर्क्युलरप्रमाणे न्याय द्यायला पाहिजे, तर तो 11 ते 6 हा नियम आम्हाला बंधनकारक आहे. तर त्यापूर्वी हॉटेल बंद केल्यामुळे फार मोठं आर्थिक नुकसान आमचं पुढे होणार आहे आणि आम्हाला 50% फी माफ केलेली त्यामुळे परवडणार नाही. पहिल्या लॉकडाऊनमध्ये 90% हॉटेल हे बंदच होती. सुरुवातीला 10% लोकांनी पार्सलमध्ये सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू ऑक्टोबर महिन्यामध्ये शासनाने जी परमिशन दिली त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 60% हॉटेल चालू झालेली आहेत. आणि त्यानंतरही शासनाने आत्ता जे 50% फी माफ केलेली आहे त्यामुळे 100% हॉटेल चालू होणार होती. परंतु सेकंड लॉकडाऊनमुळे 22 तारीख ते 5 जानेवारी ह्या लॉकडाऊनमुळे आणि त्याच्यातल्या त्रासदायक वातावरणामुळे सर्वच हॉटेल सुरू होतील की नाही याबद्दल आम्हाला शंका आहे. आणि या ठिकाणी चायनीज गाड्या आणि गल्ली बोळामध्ये दुकानदार अनधिकृत दुकानदार तयार झालेले आहेत, त्याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावं. आणि त्यांचा बंदोबस्त झाला नाही तर आम्हाला वाटत नाही की सगळे हॉटेल्स चांगल्या फ्लोनी चालू होतील. चायनीज गाड्यावर पण आधी दारू मिळते, बिअर मिळत आहे आणि धाब्यावर पण तसाच प्रकार सुरू आहे आणि त्याच्या अनुषंगाने आमच्या धंद्यावर त्याचा परिणाम होतो. प्रशासनाला तीच विनंती आहे की प्रथम तो बंदोबस्त कसा होईल तो बघा. हा लॉकडाऊनमध्ये होईल तो नक्कीच होईल, पण परमनंट त्याच्यासाठी काहीतरी सोल्युशन काढा. आणि कारण उल्हासनगरची जी लोकसंख्या आहे 10 लाख, त्याच्यामध्ये 80% आपण झोपडपट्टीमध्ये राहतो. 70 ते 80 झोपडपट्ट्या आज आपल्या उल्हासनगरमध्ये आहेत. त्याचा विचार करून प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं. ख्रिसमस 25 तारीख ते 31 तारीख 31 डिसेंबरपर्यंत दरवर्षी धंदा हा चौपट होत असतो आणि तो धंदा शासन आम्हाला 5:00 ते 5 परमिशन देते या 5-6 दिवसामध्ये. त्यामुळे सकाळी 6 वाजेपर्यंत हॉटेल्स चालू राहिलेली असतात, पण यावर्षी तर पूर्णतः 11 नंतर बंद करायला लागलीत. त्यामुळे आमच्या धंद्यावर भरपूर परिणाम झालेला आहे. किती परिणाम झालेला म्हणजे अंदाजे? फक्त 30% धंदा राहिलेला आहे. 30% धंदा राहिलेला आहे. तुम्ही ऐकलं की बार असोसिएशन्स आणि हॉटेल्स मालकांचे असोसिएशन आहे त्याचे प्रमुख अध्यक्ष राजन भानुशाली बोलत होते की धंदा केवळ 30% राहिलेला आहे. आपल्यासोबत या असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार, त्यांच्याशी बोलणार आहोत. क्या बताओ क्या? बहुत सारी पार्टीज हमारी कैंसिल्स हो गई है, बुकिंग्स कैंसिल हो गई है बड़े बड़े होटल्स की. हमारे साथ बड़े होटल्स भी हैं साथ में असोसिएशन में, उनकी भी बहुत सारी पार्टियाँ कैंसिल हो गई है. बहुत सारा जो हम लोग अभी 1 ही महीना हुआ था अपने धंधे को ट्रैक पर ला रहे थे, आज वो पूरा लॉकडाउन के बाद बहुत सारे स्टाफ को हमको एडवांस देके मंगवाना पड़ा. पहले 2.5-3 महीना उनको पूरा यहाँ पे बिठा के खाना वाना खिला के सब 50% जो भी वेजेस दिया हम लोगों ने, सैलरीज दी. वहाँ से अभी वापस जो गांव से वापस आ रहे हैं उनको पहले टिकट्स भेजना पड़ रहा है, एडवांस देना पड़ रहा है. उसके बाद सब हम लोग का धीरे धीरे ये सेटल ही हुआ है. हमको उस विषय में ठीक है, हम लोग उसको भी सर्वाइव कर लेंगे, पर थोड़ा टाइमिंग के हिसाब से अगर 9 बजे मार्केट बंद होती है तो कस्टमर आके 11 तक बैठ सकता है हमारे पास. अभी मार्केट ही 10 बजे बंद करवा रही है पुलिस या प्रशासन के हाथ में, जो मार्केट ही 10:15 बंद होता है, तो यहाँ पे आते ही 10:30 बजे है, तो हम क्या कहाँ से उनको आधे घंटे में उनको सब
दे पाएंगे बताओ आप? अभी अभी 50 फैमिली रेस्टोरेंट में तो 50% कस्टमर नहीं है, और अपना जो सादा सादा जेंट्स बार में भी थोड़ा 50% भी कस्टमर आने को डरता है। उसके बाद भी अभी ये जो अभी लॉकडाउन का हवा में और वापस कस्टमर तो डर के आता नहीं है। और सेकेंड थिंग, अभी जो आगे अभी 6 महीने का बाद अपने को पिकअप हो सकता है, अपना एक आश्वासन है। और ये जो शासन जो अभी अच्छा काम कर रहा है, लाइसेंस भी इसके लिए अपना आश्वासन दिया है 50% कम करके मिलेगा करके, अभी तक GR अपने हाथ में आए नहीं है। ये 31st कोर्ट ऑर्डर है, उसमें अपने सभी लोग को लाइसेंस भी इसको रिन्यूअल के लिए भरना पड़ेगा। जो लोग भरा ठीक है, नहीं भरा उसको भर के क्लियर करना पड़ेगा। तर हे होते सगळे हॉटेल इंडस्ट्रीच्या संदर्भातलं। हा जो 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर आणि नवीन वर्ष या संदर्भात हॉटेल इंडस्ट्रीचा धंदा चौपट होत असतो, त्या काळामध्ये सकाळी 5 वाजेपर्यंत हॉटेल चालू राहण्याची परवानगी सरकारकडून मिळत असते, पण यावेळेस हा धंदा चौपट झाले म्हणजे चौपट झालेला आहे, त्यांचा धंदा उरलेला नाही आहे। त्यामुळे ह्यांनी मॅक्स महाराष्ट्राला विनंती केली होती, त्या निमित्तानं आपण त्यांच्या ह्या व्यथा मांडल्या आहेत। तुम्ही ही बातमी पाहतायत, तुमच्या परिसरामध्ये नेमकी काय स्थिती आहे, तुम्ही काय विचार करता, नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा नव्या युगाचा नवा मीडिया मॅक्स महाराष्ट्र।